नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे, तुमचा नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओ मध्ये आपण आदिवासी विकास भरती 2024 याबाबतची माहिती पाहणार आहोत. यामध्ये तुमची एक्झाम आहे केव्हापर्यंत होऊ शकते, एक्झामचा सिलेबस काय आहे आणि तुम्हाला अभ्यासासाठी कोणते पुस्तके उपयुक्त पडणार आहेत. तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. नोकरी विषयाची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील. आदिवासी विभागामध्ये एकूण 602 जागेसाठी भरती निघालेली होती आणि याची अंतिम तारीख जी आहे ते 12 नोव्हेंबर होती. तर तुमची जी एक्झाम आहे निवडणुकीनंतर सर्वात पहिली जी एक्झाम ते आदिवासी विभागाची होऊ शकते. ठीक आहे, डिसेंबरच्या शेवटी तुमची एक्झाम या ठिकाणी घेतल्या जाऊ शकते. म्हणजे 20 ते 30 डिसेंबर दरम्यान तुमची एक्झाम या ठिकाणी होण्याची शक्यता आहे. तर आता आपण पाहणार आहोत याचा सिलेबस काय आहे आणि तुम्ही कोणते पुस्तके यासाठी यूज करू शकता. तर तुमची जी परीक्षा आहे हे IBPS कंपनी मार्फत घेतल्या जाणार. लक्षात ठेवायचं, आदिवासी विकास विभाग याची परीक्षा ही IBPS कंपनी मार्फत होणार आहे. तर यामध्ये बघा, मराठी असणार आहे, इंग्रजी असणार आहे, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित हे 4 विषय तुम्हाला एक्झामला राहणार आहे. 200 मार्क्सचा तुमचा पेपर होणार आहे. 120 मिनटं तुम्हाला एक्झामसाठी असणार आहे आणि प्रत्येक विषयाला 50-50-50-50 गुण राहणार आहे. ठीक आहे, द स्टेनोचे जे पेपर आहे 100 मार्क्सचेच राहणार आहे आणि बाकी सर्व पेपर हे 200 गुणाचे राहणार आहे. आणि यामध्ये जे प्रयोगशाळा सहाय्यक आणि कॅमेरामॅन कम प्रोजेक्ट ऑपरेटर यामध्ये तुम्हाला गणित बुद्धिमत्ता राहणार नाही. लक्षात ठेवायचं, प्रयोगशाळा सहाय्यक आणि कॅमेरामॅन याला गणित बुद्धिमत्ता राहणार नाही. त्याच्या जागी तुम्हाला स्पेशल सामान्य विज्ञान विषय राहणार आहे. म्हणजे सायन्स तुम्हाला या ठिकाणी 50 मार्क्ससाठी राहणार आहे. या 2 पदाचा पेपर पण 200 गुणाचा होणार आहे. 100 प्रश्न 200 गुण आणि वेळ असणार 120 मिनिटाचा आणि यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते. लक्षात ठेवायचं, यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते. ठीक आहे, तर बघा, जर तुम्ही गृहपाल पुरुष, गृहपाल स्त्री, संशोधन सहाय्यक, उपलेखापाल, आदिवासी विकास निरीक्षक, वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक, अधीक्षक पुरुष, अधीक्षक स्त्री, ग्रंथपाल यासारख्या जर पदासाठी तुम्ही अर्ज भरलेला असेल तर तुम्हाला या ठिकाणी हे जे तुम्हाला बाजूला केसागर प्रकाशनाचं पुस्तक दिसत आहे हे तुम्हाला पुस्तक उपयोगात पडणार आहे. ठीक आहे, यामध्ये संपूर्ण सिलेबस तुम्हाला दिलेला आहे. 4 विषय तुम्हाला या पुस्तकातून कवर केले गेलेले आहे. ठीक आहे, एक स्पेशल जर पुस्तक तुम्हाला घ्यायचं असेल या पुस्तकातून तुम्ही अभ्यास करू शकता. याचं पुस्तक दिसत आहे तुम्हाला केसागर प्रकाशनाचं, हे तुम्ही विकत घेऊ शकता. हे पुस्तक तुम्हाला आपल्या शॉपमध्ये पण मिळून जाईल. खाली पत्ता दिलेला आहे तुम्हाला, आपल्या पत्त्यावर तुम्ही मागू शकता किंवा आपण डायरेक्ट शॉपमधून पण तुम्ही घेऊ शकता किंवा व्ह्यू प्रोडक्टवर क्लिक करून ऑनलाईन पण मागू शकता. ठीक आहे, तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करायचं असेल तर व्ह्यू प्रोडक्टवर क्लिक करून ऑनलाईन मागून घ्यायचं किंवा डायरेक्ट आपल्या शॉपमधून पण विकत घ्यायचं. ठीक आहे, शॉपचा पत्ता तुम्हाला खाली दिलेला आहे आणि पुस्तक घेण्याच्या अगोदर फोन करायचा. फोन नंबर पत्ता संपूर्ण आपल्या शॉपचा दिलेला आहे. जर ऑनलाईन मागवायचं असेल तर व्ह्यू प्रोडक्टवर क्लिक करून ऑनलाईन मागवू शकता. तसेच तुम्ही प्रयोगशाळा सहाय्यक किंवा कॅमेरामॅन कम ऑपरेटर यासाठी अर्ज भरला असेल तर तुम्ही हेच पुस्तक यूज करायचं. पण विज्ञानसाठी तुम्हाला स्पेशल पुस्तक विकत घ्यावं लागेल. तुम्ही या ठिकाणी अनिल कोलते सरांचं पुस्तक विकत घेऊ शकता. विज्ञानसाठी अनिल कोलतेचं बेसिक पुस्तक आहे, हे तुम्ही सामान्य विज्ञान स्पेशल यासाठी विकत घेऊ शकता. ठीक आहे, म्हणजे प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी तुम्ही सामान्य विज्ञान स्पेशल सब्जेक्ट घ्यायचं आणि हे जे आदिवासी विकासचं पुस्तक आहे केसागरचं हे पुस्तक विकत घ्यायचं आणि विज्ञानसाठी एक स्पेशल पुस्तक विकत घ्यायचं. ठीक आहे, हे 3 सब्जेक्ट तुम्हाला त्या पुस्तकातून कवर होईल. तर यामध्ये बुद्धिमत्ता आणि गणित वाचायचं नाही, गणित बुद्धिमत्ता जागी विज्ञान वाचायचं. तर आता जर तुम्हाला यासाठी स्पेशल पुस्तक घ्यायचे असेल ते पण घेऊ शकता. यामध्ये तुम्ही मराठी आणि इंग्रजीसाठी बाळासाहेब शिंदेचं पुस्तक विकत घ्यायचं. तर GKसाठी तुम्ही एकट्याच पाठीचा ठोकळा किंवा भूतेकरचं सामान्य ज्ञान तुम्ही यूज करू शकता. तसेच गणित आणि बुद्धिमत्तासाठी तुम्ही फास्टॅगचे पुस्तक यूज करू शकता. सतीश वशेचे किंवा कोकिळा प्रकाशनाचे पुस्तक पण तुम्ही गणित बुद्धिमत्ता हे यूज करू शकता. ठीक आहे, IBPSने आतापर्यंत जे काही पेपर सेट घेतलेले आहे ते पण तुम्ही या ठिकाणी विकत घेऊ शकता. जेवढे की IBPSने मागचे पेपर घेतलेले आहे ते तुम्हाला या पुस्तकातून येऊन जाईल. त्यातले पुस्तकं जे आहे आपल्या शॉपवर उपलब्ध आहे. खाली शॉपचा पत्ता दिलेला आहे, डायरेक्ट तुम्ही आपल्या शॉपमधून विकत घेऊ शकता. फक्त येण्याच्या अगोदर एकदा फोन करून यायचं, कारण पुस्तकाची डिमांड जास्त असल्यामुळे पुस्तक उपलब्ध आहे की नाही आहे एकदा चौकशी करून घ्यायची. आणि जर तुम्हाला ऑनलाईन बोलवायची असेल तर व्ह्यू प्रोडक्टवर क्लिक करून डायरेक्ट तुम्ही ऑनलाईन पण ऑर्डर करू शकता. ठीक आहे, डिसेंबर शेवटी तुमची एक्झाम या ठिकाणी होण्याची शक्यता आहे. तर व्हिडिओ महत्त्वाचा होता, जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.